माड्यात तुतारी वाजणार हे आता फायनल झालं आहे. याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांनी पुण्यात येथे शरद पवारांची भेट घेतली आहे आणि तिथेच घोषणा झाली ती म्हणजे त्यांच्या शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेशाची. नेमकं काय घडतंय, माड्यामध्ये मोहिते पाटलांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला, एवढं भाजप आणि मोहिते पाटलांचं नातं का ताणलं गेलं, जाणून घेऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी यश, तुम्ही पाहतायत सकाळ. माडा लोकसभा मतदारसंघ 2009 साली तयार झालेला या मतदारसंघामध्ये शरद पवारांचं एक वेगळं वर्चस्व आहे. 2009 मध्ये शरद पवार तिथूनच दिल्ली येथे गेले, त्यानंतर 2014 साली विजयदादा मोहिते पाटील तिथून खासदार झाले, पण त्यानंतर कुठेतरी तो मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात आला. याचं कारण म्हणजे 2019ला मोदींच्या सभेदरम्यान मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पवार मोहिते पाटलांचं नातं संपुष्टात आलं. पवार आणि मोहिते पाटलांचं नातं हे महाराष्ट्राला वेगळ्या प्रकारे माहीत होतं. मोहिते पाटलांनी उपमुख्यमंत्री पदीही भूषवलं होतं, त्यामुळे मोहिते पाटलांनी ज्यावेळेस पवारांना सोडलं त्यावेळेस एकच चर्चा निर्माण झाली होती. पण शरद पवारांचं राजकारण पाहता पक्ष सोडून गेला तर ही नातेसंबंध संपवत नाहीत हे पवारांचं राजकारण आहे. त्यामुळंच 2024ला ज्यावेळेस अचानक माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती असताना शरद पवार शिवरत्न बंगल्यावरती पोहोचले त्यावेळेसच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होतो की काय या चर्चांना सुरुवात झाली. याचं कारण म्हणजे मोहिते पाटलांची नाराजी कुठेतरी पवारांनी रेखली होती. माड्याचे आत्ताचे उमेदवार असणारे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरुद्ध मतदारसंघामध्ये प्रचंड रोष आहे. खास करून मोहिते पाटलांचा त्यांच्याशी जमत नाही अशी चर्चा गेली 2 वर्ष मतदारसंघामध्ये होते. त्यामुळंच मोहिते पाटील हे निंबाळकरांचं काम करणार नाहीत ही कुठेतरी काळ्या दगडावरची रेष मानली जात होतं. पण भाजपने या विरोधाला पूर्णपणे डावलून निंबाळकरांनाच पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यापासूनच खरं तर मोहिते पाटलांच्या नाराजी नाट्याला सुरुवात झाली. आणि त्याचाच कुठेतरी शेवट आता शरद पवारांची भेट घेत 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. आत्ता अशी ही माहिती समोर येते की 16 तारखेला त्यांनी आपला माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्जही भरतील. खरं तर आता माढा लोकसभा मतदारसंघाबद्दल खूप सस्पेन्स निर्माण झाला होता. याचं कारण म्हणजे शरद पवारांना माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी द्यायची होती. त्या उमेदवारीनंतर खरं तर बारामतीचे गणितही बदलणार होते. कुठेतरी सुप्रिया सुळेंना त्याचा खूप उपयोग होणार होता, कारण का 2014ची निवडणूक आपण पाहिली तर सुप्रिया सुळेंच्या विरोधात होते ते म्हणजे जानकर, आणि जानकरांनी त्यावेळेस धनगर मतदानासोबतच भाजपचं एक केडर मतदानही आपल्या बाजून वळवून घेण्यास मदत केली होती. त्यामुळेच आत्ता जर माढ्या येथून जानकरांना उमेदवारी दिली तर बारामतीमधील सुप्रिया सुळेंचाही विजय सोपा होईल असं शरद पवारांना वाटत होतं. पण जानकरांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. खरं तर देवेंद्र फडणवीसांची चतुराई काम आली आणि त्यांना परभणी येथून उमेदवारी घोषित करण्यात आली. परत तेढ निर्माण झाला तो माढा लोकसभेचा, मग माढ्यामधून उमेदवार कोण अशी चर्चा सुरू झाली. खरं तर शरद पवारांना महाआघाडीकडून 10 जागा मिळाल्या आहेत, 9 जागांवरचे त्यांचे उमेदवार फायनल झाले होते. पण माढा एकाच जागेवरती अजूनही उमेदवार फिक्स होत नव्हता. सांगोल्यांच्या देशमुखांना उमेदवारी द्यायची की माढ्यातून नवा चेहरा द्यायचा की परत मोहिते पाटील शरद पवारांकडे येतील या चर्चेने माढा लोकसभा मतदारसंघ गेली 2 महिने हा धगधगत होता. आणि त्याच्यावरतीच कुठेतरी आज निर्णय झाल्याचं कळतंय, ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील लवकरच शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे आत्ता तरी असं म्हणता येईल की माढ्याचा तिढा सुटला आहे. पण आता माढ्यामध्ये संघर्ष होणार आहे तो नाईक निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील. खरं तर नाईक निंबाळकरांना निवडून आणण्यामध्ये मोहिते पाटलांची मोलाची कामगिरी होती. त्यांचा हक्काचा मतदारसंघ असणारा माळशिरस विधानसभा मतदारसंघातून नाईक निंबाळकरांना प्रचंड असं बहुमत होतं. त्यामुळेच कुठेतरी आता नाईक निंबाळकरांना मोहिते पाटलांच्या विरोधात लढणं हे अवघड जाणार असं म्हणलं जाते. त्यासोबतच मोहिते पाटलांची नाराजी ही फक्त माढा लोकसभा संघापुरतीच मर्यादित नाहीये, तर सोलापूर मतदारसंघातही मोहिते पाटलांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यामुळे मोहिते पाटलांची नाराजी आता भाजपच्या पथ्यावर येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण तुम्हाला काय वाटतं, धैर्यशील मोहिते पाटलांनी शरदचंद्र पवारांच्या पक्षात जाण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य आहे की अयोग्य, आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.